नमस्कार, पाकशुद्धी किचन मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तुळशी विवाह सांगता होतानाच कार्तिक महिन्यातील अजून एक खास पद्धत म्हणजे आवळे भोजन। खरं तर महानगरातून आता ही अगदी लुप्त होण्याच्या मार्गावर आहे, पण मला आठवते आम्ही लहान होतो तेव्हा आमच्या एका मावशीकडे आवळ्याचं झाड होतं आणि आम्ही अगदी आवर्जून तिथे एकत्र जमायचो। सगळ्यांनी एक एक पदार्थ आणायचा आणि आवळ्याच्या झाडाची साग्रसंगीत पूजा करायची आणि आणलेल्या डब्यांची प्रसाद स्वरूप दाखवून तिथेच एक आगळी वेगळी डब्बा पार्टी केली जायची। ही प्रथा कशी आणि कुठून सुरू झाली असावी बरं? आवळ्याचीच झाड का? लहानपणच्या अशा असंख्य पडलेल्या प्रश्नांची मोठी झाल्यावर सहजपणे उकल झाली। थोडक्यात आपल्या मायथोलॉजीमध्ये या संदर्भात एक खूप छान गोष्ट आहे, आज अगदी थोडक्यात तुमच्यासोबत मी ती शेअर करते। आवळे नवमी। कार्तिक महिन्यातील कार्तिक शुद्ध नवमीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत आवळ्याच्या झाडाची पूजा केली जाते। एकदा लक्ष्मी मातेला पृथ्वीवर फिरताना शिव व विष्णूचे एकत्र पूजन करण्याची इच्छा झाली, पण ते कसे शक्य आहे? मग ती आवळ्याच्या झाडापाशी आली। तिच्या लक्षात आले की आवळ्यामध्ये बेल व तुळशीचे गुण एकत्र आहेत। तिथे तिने पूजन केले, ज्यामुळे शिव व विष्णू दोन्ही तिथे प्रकट झाले। तेव्हा लक्ष्मीने त्यांना आवळ्याच्या झाडाखाली प्रसाद स्वरूप भोजन दिले व तेव्हापासून आवळे भोजनाची प्रथा सुरू झाली। आवळ्याच्या झाडापाशी सर्वांनी एकत्र येऊन दीर्घायुष्यासाठी धागा बांधायचा, पूजा करायची, आरती करायची, प्रसाद स्वरूप आणलेले डबे सगळ्यांनी तिथे मिळून मिसळून खायचे। वृक्षवलींमध्येही देवत्व शोधणारी आपली संस्कृती, तिचा गाभाही ज्यात सामावलेला आहे। सहना भुनक्तु सहनो भुनक्तु सहवीर्यम करवावही हे तत्व कळत नकळत आपण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीमध्ये हस्तांतरित करत असतो। तर अशा हा सर्व गुणसंपन्न आवळा त्रिदोषनाशक आहे, आरोग्य प्रदान करतो आणि तारुण्य प्रदान करतो। या सर्व गुणसंपन्न आवळ्याचे स्मरण व त्यानिमित्त एकत्र येऊन त्याचे सेवन हे ह्या आवळे नवमीच्या निमित्ताने तरी झालेच पाहिजे। आणि आज आमच्या कुटुंबामध्ये सुद्धा या आवळे नवमीनिमित्त आवळे भोजनाचा कार्यक्रम सेलिब्रेट केलेला होता, की ज्याचे काही फोटोज पण मी आज तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत आणि त्यासोबतच प्रत्येकाने एक एक पदार्थ बनवून आणलेला होता। तर आज त्यासाठी आम्ही सगळेजण एकत्र जमलो होतो आणि सगळ्यांनी मिळून तिथे छान पूजा केली, आरती केली, आणलेल्या डब्यांचा आम्ही तिथं प्रसाद स्वरूप नैवेद्य दाखवला आणि आज आमच्यातर्फे खास पाटोळी किंवा सांबारवडीचा आम्ही तिथे नैवेद्य दाखवलेला होता। तर ही जी सांबारवडी आहे ही सोप्या सोप्या पद्धतीने कशी करायची त्याची ही रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, तुम्हाला नक्की आवडेल। विदर्भ स्पेशल सांबारवडी किंवा पुडाची वडी किंवा कोथिंबीर वडी कशी करायची हे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, अगदी सोप्याच सोप्या पद्धतीने। कारण की थोडी घाटाची आहे किंवा ह्या पदार्थ करताना खूप सारी तयारी लागते, पण अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला ही पाहिजी आहे। सांबार वडी किंवा कोथिंबीरची वडी करताना आपल्याला मुख्यतः लागते सगळ्यात मोठ्या प्रमाणात कोथिंबीर। युजली ही कोथिंबीर जी आहे ही अगदी स्वच्छ धुवून आणि व्यवस्थित कोरडी करून ती आपल्याला निवडून चिरून घ्यायची आहे। कारण की कोथिंबीर जर ओलसर राहिली तर सांबारवडी खराब होण्याची शक्यता राहते, त्यामुळे ती आपल्याला व्यवस्थित छान कोरडी करून मगच चिरायची आहे। आणि मग अर्थात या कोथिंबीरीमध्ये जाणार आहे आपल्याला 1 पाऊण किलोच्या आसपास खोबरा किस। हा रेडीमेड खोबरा किस मी घेतलेला होता आणि तो मी छान व्यवस्थित भाजून घेतलेला आहे। कारण भाजून घेतलं तर खोबऱ्याचा खवटपणा निघून जातो आणि वडी अतिशय सुंदर होते। तर तुम्ही आपण या पद्धतीने नक्की करून बघा। आणि हा खोबरा किस जो आहे हा आपण छान भाजून घेतलेला आहे, यात जाणार आहेत आता अर्थातच खूप सारे मसाले, त्याशिवाय सांबारवडीची लज्जत ही वाढू शकत नाही। त्यामुळे याच्यामध्ये आपण घालणार आहोत आता सगळ्यात पहिल्यांदा तीळ, जे तीळ पण आपण भाजून घेतलेले आहेत। आपल्याला तीळ आणि खोबरा किस फक्त भाजून घ्यायचं आहे, बाकी सगळ्या वस्तू कच्च्याच घातलेल्या आहेत। खसखस, चारोळी, काजू पाकळी किंवा काजूचे तुकडे, पिठी साखर आहे, लिंबाचा रस आहे, साधारण 1-3 ते 4 लिंबाचा रस मी इथे घेतलेला आहे आणि किसमिस। तर आपण आता सारण करायला सुरुवात करूया। सगळ्यात प्रथम मी याच्यामध्ये घालती आहे भाजलेले तीळ। तीळ घातले आहेत आपण, आता खसखस घालतो आहे, त्याच्यानंतर आपण चारोळी, किसमिस आणि आपल्या जो काजू पाकळी होती ती आपण ऍड करतो आहे।
आपण या तीळ खसखस चारोळी ड्रायफ्रूट्स सगळं घातलेलं आहे. आता यात आपण घालणार आहोत लिंबाचा रस आणि पिठी साखर. आलं आणि मिरचीची पेस्ट मी याच्यामध्ये घालतीये. आपल्या आवडीनुसार आपण मिरचीचे तुकडेही घालू शकतो किंवा फक्त मिरचीची पेस्टही घालू शकतो. एक 2 ते 3 चमचे मी याच्यामध्ये काळा मसाला घातलेला आहे. चवीनुसार आता मीठ घालायचं आहे आणि आपला जो भाजलेला खोबरा किस आहे तो घालून आपल्याला हे व्यवस्थित सगळं मिक्सचर जे आहे छान मिक्स करायचं आहे. खोबरा किस घालून हे मिक्सचर जेव्हा आपण मिक्स करतो त्यावेळेला त्याचा खूप गिचका किंवा एकदम गचका होणार नाही याची काळजी घ्यायची आणि अगदी हलक्या हाताने पण अगदी खालपासून आपण अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित हे मिक्सचर मिक्स करून घ्यायचंय. कोथिंबिरीचं सारण अगदी मस्त परफेक्टली तयार झालेलं आहे आपलं अगदी आणि याच कन्सिस्टन्सीचं आपल्याला पाहिजे मस्त छान कोरडं अजिबात ओलसरपणा त्याला नाही पाहिजे. आणि आता आपण घेऊया अर्थातच पारीसाठी साहित्य. सांबारवडीची पारी बनवताना आपण इथे डाळीचं पीठ घेतलेलं आहे. साधारण 4 कप डाळीचं पीठ घेतलेलं आहे आपण. जो आपला रेग्युलर जो वाटी असते किंवा जो कप आहे ज्या मापाने तुम्ही घ्याल कुठल्याही तुम्ही अंदाजाचा कप घेऊ शकता. तर मी इथे 4 कप अशा साधारण डाळीचं पीठ घेतलेलं आहे. नुसत्या डाळीचं किंवा बेसनाचं पीठ कोणाकोणाला सहन होत नाही त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये थोडा मैदा घालणार आहोत. 2 कप याच्यामध्ये मैदा घातलेला आहे. 1 वाटी आपण थंड तेलाचं मोहन याच्यामध्ये घालणार आहोत. गरम घालण्याची गरज नाही आहे. चवीनुसार याच्यामध्ये आता हळद तिखट आणि मीठ घालणार आहोत. याच्यामध्ये तुम्ही आल्याची किंवा आलं लसूण पेस्ट पण घालू शकता पण मी याच्यामध्ये लसूण नाही घातलेलं आहे आणि आलं आपण ऑलरेडी आलं पेस्ट आपल्या जो मसाला होता त्याच्यामध्ये आपण सारणामध्ये घातलेली आहे त्याच्यामुळे पारीत मी आल्याची पेस्ट सुद्धा नाही घातलेली आहे. पहिल्यांदा मी हे कोरडंच मिक्स करून घेतलं आणि तुम्ही बघू शकता ह्याचा जर असा बाइंड केला तर व्यवस्थित असा गोळा होतो आहे आणि आता अगदी पाणी पाहत पाहतच आपल्याला हे व्यवस्थित भिजवायचं आहे. खूप जास्त घट्ट नाही आणि खूप एकदम पातळ नाही. या कन्सिस्टन्सीत आपल्याला हे छान भिजवून घ्यायचंय. बेसन असल्यामुळे पाणी थोडंसं कमी घातलं तरी चालेल. बेतानीच घालावी. अगदी परफेक्टली आपण छान ही कणिक किंवा पारीची कणिक जी आहे ही मळून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता अगदी छान बोटाने जर आपण हे केलं तर त्याचा छान पद्धतशीरपणे ती मुरलेली आहे. साधारण 1-10 मिनिटं आपल्याला ती सेट करायला म्हणजे मुरण्यासाठी ठेवायची आहे. पोळीच्या उंड्यापेक्षा थोडासा जास्त मोठ्या साईजचा एवढ्या आकाराचा मी गोळा घेतलेला आहे आणि आता आपल्याला तो छान ओव्हल शेपमध्ये लाटून घ्यायचा आहे. आपण ओव्हल साईज या पद्धतीने अशी छान व्यवस्थित पोळी लाटून घ्यायची आणि त्याच्यावरती आपलं जे चिंचेचं पाणी तयार केलेलं होतं चिंच गोळ्याचं ते व्यवस्थित असं छान अप्लाय करून घ्यायचं की ज्याच्यामुळे तो आपला जो मसाला असतो तो त्याला परफेक्टली स्टिक होतो. भरपूर सारण या पद्धतीने असं भरून घ्यायचं आणि ते हलक्या हाताने अगदी स्प्रेड करायचं. खूप जास्त एकदम त्याच्यावरती दाब द्यायचा नाही तर मग आपली पारी फुटू शकते. आणि मग प्रेस करताना या आपण या साईडनी पहिला फोल्ड द्यायचा आणि मग या साईडनी दुसऱ्या साईडनी पण तसाच फोल्ड द्यायचा आहे. पहिला आपण या साईडनी असं दुमडून घेतलाय आणि आता सेकंड दुसरी साईड जी आहे ती पण अगदी हलक्या हाताने असं फोल्ड करून घ्यायची. कडा ज्या असतात या तुम्ही अगदी हलक्या हाताने इकडनं प्रेस करू शकता किंवा मग इथून पूर्ण व्यवस्थित पॅक करून घ्यायचं. तर मी आता इथे अगदी हलकं असं प्रेस करून घेतली आहे म्हणजे जेणेकरून ती फुटत नाही वडी तेलामध्ये घातल्यानंतर. आणि दोन्ही साईडनी आपण या पद्धतीने पॅक करून घ्यायची आहे अशी. आणि मग हे जे आहे आपण दोन्ही साईडनी जे फोल्डिंग केलेलं आहे हे व्यवस्थित त्रिकोणी शेपमध्ये आपल्याला प्रेस करायचंय. या पद्धतीने असं व्यवस्थित आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे की आणि अगदी हलक्या हाताने हे पॅकिंग करायचं नाहीतर मग ती वडी फुटू शकते. कोणी कोणी अख्खा असाच्या असा उंडा सुद्धा तेलामध्ये आपण तळू शकतो आणि नंतर कट करू शकतो किंवा तुम्ही याचे 2 म्हणजे कट करायचे आणि ते मैद्यामध्ये डीप करूनही तुम्ही कट करू शकता. मी आता हा अख्खा असा जो उंडा आहे हा तळायला घेणार आहे कारण की नाहीतर मग त्याच्यामध्ये जी कोथिंबीर असते ही जास्त डीप फ्राय होते आणि जास्त वडी तेलकट होऊ शकते. तळणीसाठी मी तेल तापवायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अगदी छोटंसं टेस्टिंगसाठी मी मैदा हे टाकलेली होती आपली पारीची कणी.
तर ती आता व्यवस्थित वरती आली आहे, म्हणजे आपलं तेल परफेक्टली तापलेलं आहे. आता आपण जो उंडा बनवलेला आहे तो आपल्याला त्याच्यामध्ये अलगद सोडायचा आहे. तेलाचा उंडा आपण याच्यामध्ये टाकलेला आहे पारीचा आपला, आणि आता तो जो उंडा आहे तो आपल्याला व्यवस्थित दोन्ही साईडनी छान तळून घ्यायचा आहे. या पद्धतीने आपण छान मस्त गोल्डन ब्राऊन कलर वरती तेलामध्ये तळून घेतलेलं आहे, आणि आता आपण त्याचे पीसेस कट करणार आहोत. अगदी हलक्या हाताने त्याचे पीस कट करायचे. याचे अगदी हलक्या हाताने आपण पीसेस कट केले आणि तुम्ही बघू शकता अगदी परफेक्टली आपली वडी अगदी आतपर्यंत मस्त शिजली आहे आणि अगदी व्यवस्थित छान खमंग झालेली आहे. अशा पद्धतीने सर्व पुडाच्या वड्या आपण अगदी मस्त छान खमंग तेलामध्ये तळून घेतलेल्या आहेत. अर्थात आजचा हा सगळा एपिसोड तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. आवळ्याचं महात्म्य किंवा त्यासोबत आम्ही जो आवळ्या नवमी निमित्त जो सेलिब्रेशन करणार आहोत त्याच्यामधला आजचा माझा पुडाच्या वडीचा हा जो पूर्ण एपिसोड आहे हा तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अर्थातच सबस्क्राईब करायला विसरू नका पाकसिद्धी किचन, कारण अशाच वेगवेगळ्या विविध रेसिपीसह आपण पुन्हा पुन्हा भेटणार आहोत पाकसिद्धी किचनमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.